पुणेकरांसाठी एक चिंताजनक बातमी आहे, ती म्हणजे पुण्यात येत्या काही दिवसात भीषण पाणी टंचाई त्यांना सामना करावा लागणार आहे। जून महिना उजाडला तरी सुद्धा हवा तसा पाऊस न पडल्याने पुण्यात सध्या पाण्याची समस्या उभी ठाकली आहे। पावसाअभावी धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे, त्यामुळे 20 जून नंतर उजव्या मोठा कालव्यातून पाणी पुरवठा बंद होईल। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरण क्षेत्रात सध्या 13% पाणी साठा शिल्लक आहे, त्यामुळे पुणेकरांची चिंता सध्या वाढू लागलेली आहे। 20 जून नंतर पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। या घडीची मोठी अपडेट, पुणेकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी। पावसानं ओढ दिल्यामुळे चारही धरण क्षेत्रात पुरेसा जलसाठा नाही आहे आणि जुलै अखेरपर्यंत हा जलसाठा पुरवण्यासाठी आता नियोजन करण्यात येते आणि त्याच अनुषंगानं कमी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय सध्या घेण्यात आला आहे।